कारण का देवेंद्र फडणवीसांनी फक्त आम्हाला कुणाला नाही या राज्याला फसवलं या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून. तर मंडळी तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर एक लक्षात ठेवा, नवीन बातमी समोर येते, देवेंद्र फडणवीसांनी अख्ख्या राज्याला फसवलंय असं मी नाही तर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ताई म्हणतायत. तर चला पाहूयात नेमका हा विषय काय आणि ताई काय म्हटलेत आणि यावरती तुमची काय मत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी खरं तर त्यांच्यावर आपण खटला भरला पाहिजे कारण का देवेंद्र फडणवीसांनी फक्त आम्हाला कुणाला नाही या राज्याला फसवलं या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून. की ज्यांच्या ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांच्यावर इन्क्वायरीज लावल्या ते मुख्यमंत्री असताना त्या इन्क्वायऱ्या सुरू केल्या मग त्यांना घरी बोलवून घेतलं. एक तर फाईल घरी आणलीच कशी आणली तरी विरोधी पक्षांना ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांना दाखवली कशी या सगळ्याची उत्तरं देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागतील आणि याचंही उत्तर देवेंद्र फडणवीस आणि अदृश्य शक्तीला द्यावं लागेल. तर जनार्दन चौधरी यांचं असं म्हणणं आहे की देवा भाऊ यांना नम्र विनंती, ताईंची एखादी फाईल असेल तर ती पण बाहेर काढावी. तर किटकॅट श्रुती यांचं असं म्हणणं आहे की मोठे मोठे उद्योगपती महाराष्ट्राबाहेर गेले, गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात प्रचंड गुन्हेगारी वाढली, वाढलेल्या बेरोजगारीमुळे तरुण आत्महत्या करत आहेत, या गोष्टीकडे आहे का सरकारचं लक्ष? फुकटच्या योजना काढण्यापेक्षा रोजगार निर्मिती करण्यावर भर द्या. वाईट वाटलं. तर अशोक काकडे यांचं असं म्हणणं आहे की आई आम्हाला नाही पाहिजे उत्तर, आम्हाला नाही फसवलं, तुमच्या पप्पांनी एवढं वर्ष महाराष्ट्राला फसवलं, तुम्ही गप बसा आता फक्त देवा भाऊ. ये बड़ी अच्छी बात कही आप. म्युझिक